सरकारने विडी उद्योगाला वाचवण्यासाठी भक्कमपणे बाजू मांडावी या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विडी उद्योगावर तात्पुरती बंदी घालावी अशी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली असून येत्या 25 तारखेला सुनावणी होणार आहे. शासनानं शपथपत्र दाखल करताना सर्वंकष विचार करून विडी उद्योग आणि कामगारांना वाचवावं अशी प्रतिक्रिया विष्णू कानपुरी यांनी व्यक्त केली. या आंदोलनात महाराष्ट्र कामगार सेनेचे पदाधिकारी, सदस्य आणि महिला विडी कामगारांनी आपला सहभाग नोंदवला होता.